श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीतर्फे सोमवार 22 जानेवारी रोजी दुपारी श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त घुग्गुस शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य कलशयात्रा काढण्यात आली. 550 वर्षानंतर राम मंदिराचे निर्माण झाले आहे. 22 जानेवारीला या विशाल मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या भव्यतेने आयोजित करण्यात आला. जवळपास 4 ते 5 हजार महिलांची भव्य कलशयात्रा रावणदहन मैदान अमराई येथून काढण्यात आली. सोबत 10 ट्रॅक्टरवर विविध देवी देवतांच्या देखाव्यांसह झाकिया भजन लेझिम पथकांचा समावेश होता. भव्य कलशयात्रेत लहान मुले महिला पुरुष वयोवृद्ध असे जवळपास 8 ते 10 हजार रामभक्त सहभागी झाले होते.